आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 एक्सप्रेस मध्ये। नागपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या नागपूर विधान परिषद जागेवर काँग्रेस तोंडघशी पडली आहे। काँग्रेस आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे छोटू भोयर यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला, मात्र भोयर यांना निवडणूक लढण्याची इच्छाच नसल्याचं समोर आलंय। ते प्रचारातून सुद्धा गायब होते, त्यामुळे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आता काँग्रेसवर आली आहे। विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षात एक भूमिका आहे, मात्र तरीही नागपूरच्या जागेवरील उमेदवारांना अर्ज मागे न घेतल्यानं ती निवडणूक होतीये। संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली। दिल्लीतल्या 10 जनपद इथे प्रियंका गांधी यांच्या घरी तब्बल 1 तास ही बैठक झाली। या बैठकीत शिवसेनेच्या UPA सहभागावर आणि आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। या बैठकीत अनेक विषयांवर एकमत झाल्याचंही कळतंय। त्याचबरोबर भेटीचा तपशील मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। यापूर्वी राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी प्रियंका गांधींची भेट घेतली आहे, त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं। आज आम्ही काही विषयांवर चर्चा केली, त्यांच्याशी जी काही चर्चा झाली ती मी रात्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन। त्या संदर्भात मी आपल्याला कालही सांगितलं की राहुल गांधींशी चर्चा झाली, आज प्रियंका गांधींशी चर्चा झाली आणि काही प्रमुख विषयांवरती आमचं एकमतसुद्धा आहे। पण हे मी उद्धवजींच्या भूमिका ज्या आहेत त्या त्यांच्या कानावर घातल्या। नारायण राणेंच्या अटक प्रकरणानंतर आता आणखी एका भाजप नेत्याचं अटक प्रकरण गाजतं की काय असा प्रश्न निर्माण झालाय। कारण भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली। आशिष शेलारांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी महिला नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल केली आहे। शेलार यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय, त्यामुळे आता नारायण राणेंप्रमाणे आशिष शेलार यांनाही अटक होते का अशी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेच्या तक्रारीनंतर आशिष शेलार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं। या पत्रात त्यांनी वस्तुस्थितीमध्ये फेरफार केल्याचा आरोप केलाय। आपण जे विधान केलं नाही त्याचा विपर्यास करत मुद्दाम गुन्हा दाखल केला असं शेलार यांनी पत्रात म्हटलंय। महापौर किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीवरून शेलारांवरती अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे। देशात गेल्या 24 तासात 8,439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, त्यानंतर आता देशातील बाधितांची संख्या वाढली आहे। गेल्या 24 तासात 195 बाधितांचा मृत्यू झालाय। देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे, सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात अमेरिका, कुवेत, फिलिपिन्स आणि जर्मनीमधून 15 व्यक्ती आल्या। जिल्हा प्रशासनानं ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर 15 पैकी 6 जणांची कोरोना टेस्ट केली असून उर्वरित 9 जणांचा शोध लागत नसल्यानं त्यांचा शोध सुरू आहे। कोरोना टेस्ट केलेल्या 6 पैकी 2 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं त्या 2 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय। मावळ तालुक्यात साखर कारखान्यात गाळप हंगाम सुरू झालाय, त्यामुळे मावळच्या रस्त्यांवरती धोकादायक पद्धतीनं ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मोठ्या संख्येनं दिसत आहेत। जास्तीत जास्त ऊस कारखान्यात पोहोचावा यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरला जातोय, त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करताना अक्षरशः ट्रॅक्टर हा केवळ मागील चाकावर चालत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। अशा ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे। जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या मावळमधल्या देहूरोडच्या द्वारका लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागानं छापा टाकला। या कारवाईत 10 महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर लॉज मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत 25,700 रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आलाय। सोशल मीडियावर जुन्या भांडी आणि रिकाम्या बादल्यांमधून संगीत तयार करणाऱ्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। इंटरनेटवरती हा व्हिडिओ टेक्नो एलिमेंट नावाच्या पेजद्वारे फेसबुकवर पोस्ट करण्यात आला। त्याला आतापर्यंत तब्बल 1.5 दशलक्ष वेळा पाहिलं गेलंय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डारियो रॉसी नावाच्या व्यक्तीनं जुनी भांडी, स्क्रॅप मेटल आणि रिकाम्या बादल्या वापरून एक ट्यून तयार केली आहे। जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर रशियाचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती व्लादिमीर पुटिन हे जगातील सर्वात मोठ्या घटस्फोटाच्या दाव्याला सामोरे जात आहेत।
पोटॅनिन यांची पूर्वपत्नी नतालिया पोटॅनिया MMC नॉर्लिक्स निकेल मधील त्याच्या स्टेकच्या एकूण मूल्याच्या 50% रक्कम मागते. मंगळवारी लंडन न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. घटस्फोटाच्या दाव्याची ही रक्कम 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते.